बातमी नागपुरातून आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा 17 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे। या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर अध्यक्ष म्हणून रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम संताजी सांस्कृतिक भवन बुधवार बाजार सोमवारी क्वार्टर येथे दुपारी 2 वाजता होणार आहे। प्रमुख मार्गदर्शक म्हणून रासपचे महासचिव व शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतळे हे उपस्थित राहणार आहेत। सोबतच विविध मान्यवर देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। अशी माहिती रासपचे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे मुख्य आयोजक व रासपचे प्रदेश उपाध्यक्ष लोकेश रसाळ यांनी पत्रकारांना दिली। नमस्कार, मी लोकेश विजय रसाळ। नागपूर शहरामध्ये आपण प्रथमच राष्ट्रीय समाज पक्षाचा भव्य मेळावा घेतो आहे। येणाऱ्या 17 ऑगस्टला आमचा भव्य मेळावा आहे। त्याच्या संदर्भात सगळ्या युवक बांधवांना आणि सगळ्या माझ्या मित्रांना तसेच आमचे सर्व पदाधिकारी त्याच्यासोबत सोबत आमच्या विदर्भातून सगळे आमचे मित्रबंधू सगळे त्या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही काही म्हणजे प्रमुख कार्यक्रम घेतो आहे। ज्याच्या संदर्भात आम्ही सांगायचं झालं तर आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतो आहे। सोबतसोबत आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार घेतो आहे। वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतो आहे। महिलांना निराधार महिलांना आम्ही मदत करतो आहे। सोबतसोबत येणाऱ्या काही भविष्य काळामध्ये स्किल डेव्हलपमेंटचा सुद्धा कार्यक्रम आमच्या पक्षातर्फे घेण्यात येणार आहे। त्यामुळे माझी सगळ्या समाजबांधवांना सगळ्या माझ्या मित्रबंधू भगिनींना विनंती आहे की आपण त्या कार्यक्रम 17 तारखेच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सगळ्यांनी आम्हाला योग्य तो सहकार्य करावे।